नमस्कार मित्रांनो, मी विराम चिने। आज मी तुम्हाला माझ्या परिवाराची ओळख करून देणार आहे। पहिल्यांदा येत आहे पूर्णविराम। नमस्कार मित्रांनो, मी पूर्णविराम। वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वाक्याच्या शेवटी मला देतात। उदाहरणात बाबा पुण्याला गेले। काही वेळा संक्षिप्त रूपात लिहिण्यासाठी पहिले अक्षर लिहून त्यापुढे मला दिले जाते। उदाहरणात वि.स. खांडेकर यांनी ययाती हे पुस्तक लिहिले। धन्यवाद। दुसऱ्या नंबरला येत आहे स्वल्पविराम। नमस्कार मित्रांनो, मी स्वल्पविराम। दोन छोटी वाक्य किंवा एका जातीचे अनेक शब्द लिहिताना माझा वापर केला जातो। उदाहरणार्थ माझ्या भावाला इंग्रजी, मराठी, गणित आणि परिसर अभ्यास हे विषय आवडतात। धन्यवाद। तिसऱ्या क्रमांकाला येत आहे उद्गारवाचक चिन्ह। नमस्कार मित्रांनो, मी उद्गारवाचक चिन्ह आहे। माझा वापर आनंद, दुःख, आश्चर्य, भीती या वाक्याच्या शेवटी होतो। उदाहरणार्थ बापरे किती मोठा साप आहे। धन्यवाद। चौथ्या क्रमांकाला येत आहे प्रश्नार्थक चिन्ह। नमस्कार मित्रांनो, मी प्रश्नार्थक चिन्ह आहे। वाक्यात जर प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी मात्र प्रश्नवाचक चिन्हच लागते। उदाहरणात शुभम तुझे वडील घरी आहेत का। धन्यवाद।